लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। नमस्कार, मी सुधा हिंगोली। लोकप्रश्न न्यूज 24 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी पप्पू चव्हाण तर सचिवपदी डॉक्टर सतीश शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली। समितीच्या कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर लोंढे, कोषाध्यक्ष नितीन अवचार, उपाध्यक्ष मिलिंद उबाळे, रमेश नांगरे यांचीही निवड करण्यात आली आहे। उर्वरित विस्तारित कार्यकारिणीची निवड रविवार दिनांक 30 जानेवारी रोजी समितीच्या बैठकीमध्ये करण्यात येणार आहे। सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीची शिवजन्मोत्सव नियोजन आणि निवड बैठक सार्वजनिक शिवजयंती महोत्सव 2021 अध्यक्ष सौ छायाताई मगर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 26 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृहामध्ये संपन्न झाली। या बैठकीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून सुरुवात करण्यात आली। या बैठकीला समितीचे मार्गदर्शक विनायकराव भिसे पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनीष आखरे, भूषण देशमुख, मनोज आखरे, शिवाजीराव ढोकर पाटील, सुनील पाटील गोरेगावकर, ॲडव्होकेट अमोल जाधव, छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा समितीचे सचिव त्र्यंबकराव लोंढे, सदस्य खंडेराव सरनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती। बैठकीचे प्रास्ताविक समितीचे मार्गदर्शक कल्याण देशमुख यांनी केले। या बैठकीमध्ये शिवजन्मोत्सवासंदर्भात व्यापक नियोजन तयारी संदर्भात उपस्थित शिवप्रेमी बांधवांच्या सूचना मागवण्यात आल्या। त्यानंतर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी पप्पू चव्हाण तर सचिवपदी डॉक्टर सतीश शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली। समितीच्या कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर लोंढे, कोषाध्यक्ष नितीन अवचर तर उपाध्यक्ष म्हणून मिलिंद उबाळे, उमेश नागरे यांची निवड करण्यात आली। नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। विस्तारित कार्यकारिणी तयार करण्यासाठी बैठक रविवार दिनांक 30 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आयोजित करण्यात आली। शिवजन्मोत्सव नूतन अध्यक्ष पप्पू चव्हाण यांनी आपल्या मनोगतामध्ये यंदाचा शिवजन्मोत्सव कोविड नियमावलीचे पालन करून मोठ्या उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात सर्व समाजातील बांधवांना सोबत घेऊन साजरा करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले। सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती 2021 अध्यक्षा सौ छायाताई मगर यांनी अध्यक्षीय समारोप केला। उपस्थितांचे आभार सचिव डॉक्टर सतीश शिंदे यांनी मानले। या बैठकीला सौ ज्योतिताई कोथळकर, विद्याताई पवार, वंदनाताई आखरे, दिलीप ख्यार, डॉक्टर प्रल्हाद शिंदे, ज्ञानदेव पवार, रमेश चेंडके, ॲडव्होकेट नामदेव सपाटे, श्याम सोळंके, अशोक वानखडे, कावरखे जाधव यांच्यासह शिवप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी मदन शेळके, हिंगोली। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। नमस्कार, मी सुधा हिंगोली। लोकप्रश्न न्यूज 24 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुंबई येथील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट घेऊन निवेदन देऊन आखाडा बाळापूर तालुका निर्मिती लवकर करण्याची मागणी केली जाणार आहे। आखाडा बाळापूरला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी 27 जानेवारी रोजी मुंबई येथील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट घेऊन निवेदन देऊन आखाडा बाळापूर तालुका निर्मिती लवकर करण्याची मागणी केली। एकंदरीत प्रशासन सकारात्मक तालुका निर्मितीसाठी दिसत आहे। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लवकरात लवकर अहवाल मागून तालुक्यासंदर्भात निर्णय घेऊ असे शिष्टमंडळाला सांगितले। यावेळी ठाकूर सिंग बावरी यांनी सविस्तर माहिती मंत्री महोदयांना दिली आहे। हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठा बाजारपेठ आहे, 84 गावे आहेत, तालुक्याचा दर्जा देण्यात यावी। मंत्री महोदयांच्या भेटीसाठी ठाकूर सिंग बावरी, विनायक हेंद्रे, ओंकार अमाने, दिलीप देशमुख, प्रकाश कोकडवार, तुकाराम पांडे, गंगाधर अडकिने यांनी नेते मंडळींची भेट घेऊन निवेदन देण्यात आले। ठाकूर सिंग, खजान सिंग बावरी, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आज आझाद मैदान मुंबई येथे आखाडा बाळापूर तालुका निर्मितीसाठी आम्ही सर्व पत्रकार, सर्वपक्षीय, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी सर्वांनी आज एका दिवसाचं घंटानाद बैठा आंदोलन आज इथं करण्यासाठी आलेलो आहे। आखाडा बाळापूर हा तालुका व्हावा म्हणून गेली 30 ते 40 वर्षापासून आमची आखाडा बाळापूर परिसरातील सर्व नागरिकांची मागणी आहे आणि ती मागणी अत्यंत रास्त आहे आणि गरजेची आहे। यासाठी आतापर्यंतच्या सर्वच राजकीय पक्षांनी, अनेक मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेले आहेत। सध्याचे मुख्यमंत्री यांनी आखाडा बाळापूर येथे सभेमध्ये जाहीर सांगितले होते की आमचे उमेदवार जर निवडून आले तर आम्ही
तुमचा तालुका आखाडा बाळापूर तालुका जाहीर करू असे त्यांनी आश्वासन दिलेले आहे। आम्ही आज आलेल्या व आखाडा बाळापूर परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण जे आश्वासन दिले होते ते आपण पूर्तता करावी, अन्यथा आज आम्ही येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन घंटानाद आंदोलन केलेलं आहे। जर आमची मागणी न झाल्यास आम्ही यापुढे तीव्र आंदोलन छेडू हे आम्ही आपणा जाहीरपणे सर्वांच्या वतीने सांगतो। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी विनायक हेंद्रे, आखाडा बाळापूर। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। नमस्कार, मी सुधा, हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। हिंगोली लोकप्रश्न आणि अखिल भारतीय मराठवाडा पत्रकार संघाच्या वतीने केमिस्ट भुवन हिंगोली येथे हिंगोली भूषण गौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटात साजरा करण्यात आला। हिंगोली जिल्ह्यातील विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुष्पगुच्छ, हिंगोली भूषण सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले। हिंगोली येथील केमिस्ट भवन येथे अखिल भारतीय मराठवाडा पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली भूषण गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, उद्घाटक म्हणून परभणी लोकसभेचे माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव माने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, राजेंद्र शिखरे यांची उपस्थिती लाभली होती। उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते अजय कुरवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद हिंगोली, डॉक्टर नामदेव कोरडे, तालुका आरोग्य अधिकारी हिंगोली, गजानन मोरे, सहायक पोलीस निरीक्षक हट्टा, राजेश्वर राव पतंगे, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद हिंगोली भास्करराव बेंगाळ, विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा, डॉक्टर दिलीप मस्के, संचालक उर्मिला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड हिंगोली तथा अध्यक्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्था पारडी सुरेश शेळके, सामाजिक कार्यकर्ते घोटा देवी, वनिता दंडे, कृष्णा हर्बल अँड कॉस्मेटिक प्रायव्हेट लिमिटेड वसमत, बालाजी गावंडे उपसभापती पंचायत समिती हिंगोली, दीपक पवार सामाजिक कार्यकर्ते बाळापूर, डॉक्टर मयूर राका प्रदेश संयोजक वैद्यकीय विद्यार्थी आघाडी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य, पवन उपाध्ये समाजसेवक हिंगोली यांनी विविध क्षेत्रात केलेल्या विशेष कार्याबद्दल हिंगोली भूषण म्हणून पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले। नमस्कार, मी डॉक्टर मयूर संतोष कुमार राका। आज हिंगोली लोकप्रश्न व मराठवाडा अखिल भारतीय पत्रकार संघ यांनी जो माझा गुणगौरव सन्मान सत्कार केला, हिंगोली भूषण पुरस्कार देऊन जो माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे माननीय मदन शेळके साहेबांचे आभार मानतो। आणि जो हा मला पुरस्कार मिळाला आहे, काल प्रजासत्ताक दिनाच्या लोकप्रश्नाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमचा वर्धापन दिन आज हिंगोलीत म्हटलं तर वावगं होणार नाही। खरं म्हणजे आपण आजच हिंगोली जिल्ह्यामध्ये नवीन पाऊल पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आपण टाकलेले आणि आपण ज्याला चौथा स्तंभ म्हणतो लोकशाहीचा, खूप खूप संधी तुम्हाला या क्षेत्रामध्ये काम करण्याची आहे। कारण अनेक प्रश्न आहेत की वनिता अशोकराव दंडे, कृष्णा हर्बल कॉस्मेटिक वसमत, मला माझ्या कार्याबद्दल बरेच पुरस्कार मिळाले, पण हिंगोली जिल्ह्याचा आहे लोकप्रश्नाचा पुरस्कार माझ्यासाठी खूप मानाचा पुरस्कार आहे। आणि लोकप्रश्नांनी हे जे काम हातात घेतलं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आणि आभारी पण आहे। असेच त्यांनी काम करत जावं आणि आमच्यासारख्या मंडळींना प्रेरणा देत जावी ही माझी इच्छा आहे आणि ते करतच राहते यांच्यात काही शंका। धन्यवाद। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी बालाजी गिरी, हिंगोली। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। नमस्कार, मी सुधा, हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे राज्य राखीव दलाच्या जवानाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी 28 तारखेला सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली। त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलं नाहीये। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोत्रा येथील राज्य राखीव दलाचे जवान दिनेश बालासाहेब मुलगीर
वय 32 हे हिंगोलीच्या राज्य राखीव दलाच्या एफ कंपनीमध्ये कार्यरत होते. दिनांक 10 नोव्हेंबर 2021 पासून ते गडचिरोली येथे नक्षलग्रस्त भागात बंदोबस्तासाठी गेले होते. मागील 6 दिवसांपूर्वीच ते सुट्टीवर गावाकडे आले होते. त्यानंतर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांनी घरातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार त्यांच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने मदतीसाठी इतरांना बोलवले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी 2 मुली असा परिवार आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक बालाजी पुंड, शेख जावेद यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान जवान मुलगीर हे सन 2012 राज्य राखीव दलामध्ये भरती झाले होते. त्यांनी महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या बाहेरही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कर्तव्य बजावले. तसेच निवडणूक काळातही ते बंदोबस्तामध्ये होते. राज्य राखीव दलामध्ये मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी विनायक हेंद्रे, आखाडा बाळापूर. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच इतर तळागाळातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.